नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला. तर बघा काय बातमी. जुनी पेन्शन सेवानिवृत्तीचं वय 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सुधारित वेतन, आगाऊ वेतन वाढ इत्यादी प्रमुख 22 मागणी करता दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून होणाऱ्या बेमुदत संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रमुख मागण्यामध्ये दिनांक 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासित केल्यानुसार जुने पेन्शनबाबत तातडीने शासनाध्यादेश जारी करण्यात यावा, तसेच दिनांक 1 नोव्हेंबर 2005 जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्ती त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कारवाईचा विभागवार आढावा घेण्याच्या सूचना तातडीने देण्यात याव्या असे नमूद करण्यात आले. त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना 3 लाभाचे 10, 20, 30 वर्ष सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी म्हणजेच ₹3,05,400 मर्यादा काढण्यात यावी, तसेच शासन शुद्धीपत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2024 नमूद निवड सूची तयार करून फक्त 25% पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावेत. सेवानिवृत्तीचं वय केंद्र आणि 25 राज्य सरकारप्रमाणे 60 वर्ष करण्यात यावं, तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाचे सध्याचे ₹14,00,000 कमाल मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर ₹25,00,000 इतके करण्यात यावे, तसेच निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी 15 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्यात यावे. त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गटविमा योजना 1982 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गटविमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये 7 वेतन आयोगाची सुसंगत सुधारणा करण्यात यावी, तसेच राज्य शासकीय कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी मला समजली असेल. उडसा आवडशे लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.